तालुक्यातील आणे गुळुंचवाडी येथील ठाकर वस्तीवरील धोंडीबा कोतवाल यांच्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडून 12 शेळ्यांचा मृत्यू झालाय तर महिला किरकोळ जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे. धोंडीबा कोतवाल व त्यांची पत्नी कमल कोतवाल शेळ्या चरण्यासाठी आणे शिवारात गेले असताना शेळ्या चरत असताना अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतलाय आणि नेमकी त्याच झाडावर वीज पडली. यामध्ये 12 शेळ्या मृत्यूमुखी पडल्यात. शेळ्यांच्या शेजारीत झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल या देखील विजेच्या झटक्यात किरकोळ जखमी झाल्यात. कोतवाल यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्यावर असं नैसर्गिक संकट ओढवले. प्रशासनानं तात्काळ नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आगरे यांनी केली आहे. आम्ही गरीब कुटुंबातील आम्ही ठाकर समाजातले आम्हाला सरकारने भरपाई द्यावी असे असे आम्ही सांगतो. ब्युरो रिपोर्ट आज 24 तास आणि नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.